बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत ने मतदाताओं से अपील करते हुए कहा कि चुनावी रण में विपक्ष झूठे आरोप लगाकर मोदी सरकार को घेरने की कोशिश कर रहा है, लेकिन पिछले 10 सालों में भारत अंतर्राष्ट्रीय स्तर पर अग्रणी रहा है। विरोधियों द्वारा यह जानकर नहीं कहा जाता कि भारत अर्थव्यवस्था, व्यापार और रोजगार के क्षेत्र में प्रगति कर रहा है। मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे ने पिछले 2 वर्षों में महाराष्ट्र को प्रगति दी है, ऐसा बोलते हुए उन्होंने महायुति को वोट करने की अपील की है। पहा कुणी किती विरोध करू दे, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी हे आपल्या कामामध्ये व्यस्त आहे, खुश आहे। पहा विरोधकांचं काय काम आहे सध्या, तर संपूर्ण देशभर फिरायचं आणि खोटे आरोप करायचं। उदाहरण जर द्यायचं झालं तर देशाची अर्थव्यवस्था, बेरोजगारी, त्याच्यानंतर आरक्षण, आणखी घटना, असं म्हणतात ती घटना ही बदलून टाकली जाणार आहे, आरक्षण रद्द केलं जाणार आहे। परंतु देशाच्या जनतेला मी एवढंच सांगू इच्छित की आजच सकाळी एका वित्तीय, जी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था म्हणून प्रसिद्ध आहे, गोल्डमॅन सॅक्स या नावाची ती प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था काय म्हणते, तर गेल्या 10 वर्षांमध्ये भारताचं जे काही निर्यात आहे हे निर्यात दुपटीपेक्षा जास्तने वाढलेली आहे, आणि 2030 साल येईपर्यंत भारत हा जगामधील जवळजवळ 800 अब्ज डॉलर्सची निर्यात करणारा देश म्हणून पुढे येईल। आता या अहवालाने तरी कदाचित विरोधकांचे डोळे उघडले तर उघडतील। खोटा जो काही अपप्रचार चालू आहे या निवडणुकीच्या मागून, बेरोजगारी, तरुणांना फसवणं, खोटं काहीतरी सांगायचं आणि तरुणांची मतं कशी मिळतील हे पाहायचं, तर याच्यावरती मी संपूर्ण भारतीयांना एकच सांगेन की भारत हा देश अतिशय सुरक्षित देश म्हणून संपूर्ण जगाचं लक्ष आपल्या भारताकडे आहे। भारताची अर्थव्यवस्था ही अतिशय मजबूत आहे, घटना मजबूत आहे, आरक्षण एकदम आहे त्या ठिकाणी आहे। खोट्या आरोपांना कुणीही बळी पडू नका। ज्या वेगाने आदरणीय पंतप्रधान भारताची प्रगती करत आहेत, आणखी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे राज्याला प्रगती पथावर नेऊ इच्छित आहेत, या सर्वांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहूया आणि या आरोप करणाऱ्यांना एका बाजूला सारून भारताच्या प्रगतीच्या आड आणि राज्याच्या प्रगतीच्या आड जर कुणी येत असेल तर त्या लोकांना एका कोपऱ्यात ढकललं पाहिजे आणि प्रगतीच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला आपण थोपवलं पाहिजे। आणखी एनडीएला आणि महायुती सरकारला प्रत्येक उमेदवाराला आपण निवडून द्यावं, हीच मी आपणास विनंती करेन।